नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट. आता लातूर शहरामध्ये सध्या विविध क्लासेसच्या ॲडमिशनची प्रोसिजर मोठ्या संख्येनं चालू आहे, कारण 10वी आणि 12वीचे रिझल्ट नुकतेच जाहीर झालेत. विशेषतः लातूर शहरातील 10वीचा रिझल्ट अतिशय चांगला आहे, त्यामुळं 12वी 11वी 12वी कशामध्ये करायची, सायन्स, कॉमर्स, आर्ट अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु लातूर शहराचं जे पॅटर्न आहे यामध्ये लातूर शहरात विशेषतः नीट आणि JEEची मोठ्या प्रमाणामध्ये इथं विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते आणि मोठ्या संख्येनं मला वाटते कोटाच्या नंतर लातूर शहरामध्ये जेवढे मोठे सारे क्लासेस आणि गुणवत्ता इथं या लातूर शहरामध्ये दिली जाते. परंतु याच्याही एक वेगळंपण, याच्यापेक्षा एक वेगळंपण आणि चांगलं वेगळंपण आपण ज्याला म्हणतो, तर याच लातूर शहरामध्ये आणि मराठवाड्यातील प्रथम पहिल्यांदा एक CET चं एक स्वतंत्र युनिट, CET वर विशेष काम करणारी एक अकॅडमी इथं लातूर शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासून चालते आणि विद्यार्थ्यांना त्याबाबतची संपूर्ण तयारी, संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. आपण ज्या क्लासेसविषयी बोलतोय ते क्लासेस आहेत विद्यानंद CET अकॅडमी, आणि त्या क्लासेसचे जे संचालक आहेत ते आनंदजी सर्वदे सर यांच्यासोबत आपण इथं चर्चा करायला आलेलो आहेत. सर, तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा आहे की आत्ता सध्या नीट आणि JEEचं एवढं मोठं वारं असताना किंवा विद्यार्थी तिकडे जास्त कल असताना तुम्ही CET चं हे स्वतंत्रपणे सुरू करण्याचा नेमका काय उद्देश होता? खरं तर नीट आणि JEEच्या स्पर्धा परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांचा जो गुणवत्तेचा कल आहे, जे असं म्हणणं की आपण 8, 9, 10 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी जे की अबव 90 आहेत, 90 पुढच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि JEEची तयारी करायला काही हरकत नाही किंवा तसा त्यांना तिथून निकालही अपेक्षित आहे. परंतु जे 60% ते 90% विद्यार्थी आहेत, असं म्हणून की आपण 65% विद्यार्थी, 70% विद्यार्थी किंवा 75% विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांनी नीट आणि JEEचं तयारी करण्यापेक्षा त्यांनी CET कडे यावं. ओके. कारण होतं काय की CET ची जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र स्टेटमध्ये दिली जाते आणि अशा विद्यार्थ्यांनी आपला IQ बघून CET कडे जर ओढले तर त्यांचा निकाल हा उत्तम येईल आणि त्यांना त्याचे रिझल्ट चांगले येतील. ओके, म्हणजे करिअरच्या चांगल्या संधी, करिअरच्या चांगल्या संधी येतील. जसं की आपण म्हणायला गेलं तर इंजिनिअरिंग आहे, PCMचा विद्यार्थी हा इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतो. ओके. त्याचबरोबर PCBचा विद्यार्थी फार्मसीकडे जाऊ शकतो, ॲग्रीकडे जाऊ शकतो, NDAकडे जाऊ शकतो. हे एवढे चान्सेस आहेत आणि जिथं की आपण नीट JEEची स्पर्धा संपल्यानंतर मुलांना अपसेट न होता इकडे बऱ्याच संधी आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी CET कडे वळावं यासाठी ही युनिटची स्थापना करण्यात आली. ओके. तर मागच्या बऱ्याच वर्षापासून आपलं युनिट या ठिकाणी चालू आहे, विद्यार्थ्यांचा पण चांगला रिस्पॉन्स आहे. तर मग ज्यावेळेस पालक तुमच्याकडे ही क्वेरी घेऊन येतात की सर नीट आहे, JEE आहे, CET आहे, तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता आणि कसा रिस्पॉन्स आहे आपल्या विशेषतः अकॅडमीला? मी असंच म्हणेन की खरं तर आपण लातूर पॅटर्न हा शैक्षणिक पॅटर्न म्हणून ओळखला जातो. अनेक पालकांना, अनेक विद्यार्थ्यांना 10वीच्या नंतर आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे लवकर कळत नाही आणि म्हणून निर्णय चुकतात. अशा वेळेला आम्ही अकॅडमीच्या वतीनं मुलांना सांगतो की जर त्या मुलांची पर्सेंटाईल हे जर 80 किंवा 85% असेल, अशा विद्यार्थ्यांना आम्ही गायडन्स करतो की तुम्ही CET च्या माध्यमातून आपलं करिअर करू शकता. कारण CET फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो PCB ग्रुप आहे. बरोबर. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हा PCM ग्रुप आहे. बरोबर. जे की आपण JEE न करता इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. समजा आपल्या विद्यार्थ्याला CET मध्ये अबव 95% पुढं पर्सेंटाईल असेल तर तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो. ओके. किंवा गव्हर्नमेंटच्या फार्मसी कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले ऍग्रिकल्चरचे कॉलेजेस आहेत जिथं की गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, तिथंही हे विद्यार्थी विनामूल्य फीस म्हणजे त्यांना प्रवेश मिळू शकतो. बरोबर. जेणे की ग्रामीण भागातले जे काही मुलं आहेत ना ते याला या करिअर त्यांना करता येईल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की फक्त निवड काही पर्सेंटेज कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण आता डॉक्टर बनणार नाहीत किंवा मग इंजिनियर बनणार नाही, तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. उत्तम. आणि मला असं पण वाटतं की म्हणावं तेवढं CET चा जो प्रचार प्रसार आहे की याच्यामध्ये पण चांगल्या करिअरच्या संधी आहेत तो विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकापर्यंत झालेला नाही, असंच आपल्याला एकंदरीत वाटते समजा. परंतु आता लातूर शहरामध्ये मात्र CET चा हे स्वतंत्र क्लासेस इथं असल्यामुळं विद्यार्थ्यांना आता चांगलं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून मिळतंय. मग आता ज्यांचं 10वी झाली, आता नवीन विद्यार्थी येत आहेत,
तर मग विद्यार्थ्यांना काय तुम्हाला संदेश या ठिकाणी द्यावा वाटतो की करिअरच्या संदर्भामध्ये? मी आत्ता नुकतंच 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि मी त्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी नीट आणि जेई हे तुम्ही केव्हा केलं पाहिजे, जेव्हा तुम्ही 12वी बोर्डची परीक्षा ग्रुपिंगसह पास झाली पाहिजे. होतं काय की अनेक विद्यार्थी नीटच्या आणि जेईच्या तयारीसाठी नॉमिनल कॉलेज घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना ग्रुपिंग होत नाही, बरोबर, म्हणजे बोर्डच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत नाहीत, अशा विद्यार्थी पुन्हा नीटची परीक्षा देऊ शकत नाहीत. बरोबर. जेईच्या परीक्षेला आता 75% गुण शासनानं अट केलेली आहे. जर 75% गुण नसतील बोर्ड परीक्षेमध्ये तर तो विद्यार्थी जेई परीक्षेला क्वालिफाय होणार नाही. बरोबर. अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सीईटीच्या मार्फत आपण बोर्ड प्लस सीईटी हे दोन्हीही तयारी करून घेतो. त्याच्यामुळं काय होतं की 11वी 12वीला महाराष्ट्र स्टेटचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम ही NCERTशी निगडीत आहे. बरोबर. हा जरी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी केला आणि प्रथमतः त्यांनी आपल्या बोर्ड परीक्षेची मार्क चांगले घ्यावे आणि त्यासोबत त्यांनी सीईटीची परीक्षा द्यावी आणि त्यासोबत त्यांनी नीटची पण द्यावी. बरोबर. बरोबर. असं नाही की त्यांनी नीट आणि जेईकडे म्हणजे दुर्लक्ष करावं. मी तर असं म्हणेन की बोर्डची परीक्षा झाल्यानंतर 12वीची विद्यार्थ्यांनी सीईटीची पण परीक्षा द्यावी आणि नीट आणि जेईची पण परीक्षा द्यावी. ओके. यामुळं सीईटीच्या क्लासमधून जर विद्यार्थी गेला तर त्याचा मार्ग सुखकर होईल. होतं काय, मुलगा डायरेक्ट जम्पिंग चाललाय, म्हणजे डायरेक्ट मोठ्या पायरीवर चाललाय आणि हा बेस विसरून चाललाय. ही पायरी अतिशय महत्वाची आहे. ही जर पायरी नसेल तर मग बोर्डच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागेल. ओके. म्हणजे सरांनी अतिशय सुंदर असे स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितलेलं आहे की विद्यार्थी याच्यामध्ये कसं पुढे जाऊ शकतात. बऱ्याचदा ही जमलिंग असते विद्यार्थ्यांमध्ये की आपण नेमकं काय करायला पाहिजे. आणि सगळ्याच पालकांसमोरचा पण हा प्रश्न असतो, जसं आपला विद्यार्थी 10वीला जातो किंवा 12वी पास आउट होतो तर आता पुढे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. परंतु जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटलं, चांगले तुम्हाला गाईड करणारे प्राध्यापक वगैरे मंडळी भेटली तर तो बऱ्यापैकी तो इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो या ठिकाणी आपल्याला असं वाटतं. विद्यानंद सीईटी अकॅडमीचे संचालक प्राध्यापक आनंद सर्वदे सर यांच्यासोबत आपण इथं चर्चा करत आहोत आणि समजून घेत आहोत की सीईटीमध्ये कशा पद्धतीचे करिअरचे चान्स आहेत पुढे भविष्यामध्ये, विद्यार्थ्यांनी काय या क्षेत्रामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपण चर्चा करत आहोत. आता आपण सरांकडे परत येणार आहोत. सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे, आपण अकॅडमीच्या संदर्भात बोलूयात आता की बऱ्याचशा अकॅडमीने वेगवेगळे पॅटर्न इथं क्रिएट केलेले आहेत की अभ्यास कसा करून घेतला पाहिजे, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर पर्टिक्युलरली सीईटीची तयारी करून घेताना आपण कशा पद्धतीची म्हणजे इथं प्रोसेस आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीची इथं राबवताय सगळ्या यंत्रणा? हो, सीईटीची तयारी करून घेताना आमच्या क्लासमध्ये प्रत्येक विषयाला आम्ही 2-2, 3-3 फॅकल्टी ठेवलेले आहे. ओके. आणि अतिशय तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. महाराष्ट्र स्टेटच्या सीईटी बोर्डचा त्यांनी पूर्णपूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आमच्या अकॅडमीच्या नोट्स ह्या एवढ्या दर्जेदार आहेत की ह्या इथल्या प्राध्यापकांनी मिळून त्या नोट्स तयार केलेल्या आहेत. ओके. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अकॅडमीची पूर्ण वेळ आपण सीईटीची तयारी आणि बोर्डची तयारी क्लासमध्ये करून घेतो. ओके. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल किंवा बायोलॉजी असेल, ओके, या चारही विषयांची परिपूर्ण तयारी होते. जसं की इथं दर आठवड्याला एक्झाम होतात. दर आठवड्याच्या एक्झामचा रिपोर्ट आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना पाठवतो आणि पालकांना आपला जर विद्यार्थी कुठं कमी असेल तर ते चर्चा करतो की हा विद्यार्थी कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी आहे किंवा कुठल्या कन्सेप्टमध्ये त्याला अवघड जातात. तर त्याच्यामुळं काय होतं की पालक आणि विद्यार्थी शिक्षकांना म्हणजे भेटतो आणि त्याची अडचण दूर होते. बरोबर. आणि मग त्या विद्यार्थ्याला त्या विषयाची भीती पण दूर होते. ओके. जेणेकरून त्याला एकंदरीत एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अधिक चांगली गुणवत्ता मिळण्यासाठी त्याला मदत होते. ओके. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं प्रेशर न टाकता किंवा तुम्ही करू शकता हे, आणि तुम्ही जसं सांगितलं की चांगली फॅकल्टी असल्यामुळं ते विद्यार्थ्यांना अधिक पर्सनली लक्ष देतात. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आता आपल्या अकॅडमीमध्ये हे टाईम टेबल कसं कसं आहे, म्हणजे किती क्लासेस होतात आणि त्याचा टाईम वगैरे कसा आहे सगळा? आपल्याकडं 11th साठी स्वतंत्र बॅच आहे. ओके. जी की ती आपण सकाळच्या सत्रामध्ये चालू केलेली आहे. सकाळी 7 ते 2:00 ही बॅच आपण घेतो. ओके. आणि रेग्युलर 12th 12वी ती पण बॅच असते ती सायंकाळच्या सत्रामध्ये, जसं की ती 3 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण ती बॅच घेतो. ओके. आणि रिपीटर ही एक वेगळी बॅच आहे. ती रिपीटर सीईटी बॅच जी की आपण सकाळी 7 ते 1 या सत्रामध्ये घेतो.
ओके हे सगळं सध्या टाइम टेबल आपण या अकॅडमीचा ठेवलेला आहे. ओके आणि मुलांना नंतरच्या काळामध्ये मी असं म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्यांनी 6 तास स्वय अध्ययन केलं पाहिजे. बरोबर. जेणेकरून त्याचा ग्राफ वाढेल. नाहीतर विद्यार्थी फक्त क्लासमध्ये जर दिवसभर राहिला तर तो घरचा अभ्यास करणार नाही. आमच्याकडे आम्ही दिवसभर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना ठेवून घेत नाही. तर 6 तास सेल्फ स्टडीसाठी आम्ही देतो. त्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ताही चांगली येते. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं थोडं माइंड पण फ्री राहतं. हो, माइंड फ्री राहतं आणि चांगले रिझल्ट येतात. बरोबर बरोबर. म्हणजे 11वी 12वी आणि रिपीटर असे 3 बॅचमध्ये तुम्ही समजा घेत आहे. किती विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आपल्याकडं आहे आणि विद्यार्थी किती ॲडमिशन घेता तुम्ही? खरं पाहायला गेलं तर सीईटीकडं येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो मोजकाच आहे. बरोबर. म्हणजे जसं की नीट आणि जे इकडे हजारो विद्यार्थी जातात तसं सीईटीकडे हजारो विद्यार्थी येत नाहीत. बरोबर. मग हे विद्यार्थी आमच्याकडं 250-300 पर्यंत विद्यार्थी राहतात. ओके. 300 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे चांगलं एज्युकेशन विद्यानंद सीईटी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही इथं देतो. ओके. म्हणजे विद्यार्थी पण लिमिटेड असण्याचा एक फायदा होतो विशेषतः विद्यार्थ्यांना की जे कोण शिकवणारे टीचर वगैरे असतात तर ते पर्सनली लक्ष देऊ शकतात विद्यार्थ्यांकडे. ज्यावेळेस हजारोच्या संख्येनं विद्यार्थी एखाद्या हॉलमध्ये असतात तर साहजिक आहे की प्रत्येकाकडे लक्ष देणं होत नाही त्या लोकांना. परंतु विद्याधन सीईटी अकॅडमीमध्ये मात्र प्रत्येक विद्यार्थ्याकडं इथं लक्ष देण्याचं काम होतं. सर, आता मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात, रिझल्ट्स कसे राहिलेले आहेत आपल्या क्लासेसचे? रिझल्टच्या संदर्भात आपण बोलूयात. विद्याधन सीईटी अकॅडमी खऱ्या अर्थानं 4 वर्षापासून आम्ही सीईटीचं स्वतंत्र युनिट चालू केलं आणि महाराष्ट्र स्टेटच्या म्हणजे सीईटीच्या निकालामध्ये पहिल्याच वर्षी 99.99 चा अवधूत जोशी नावाचा विद्यार्थी आमचा पहिला आला. अरे वा. जो की महाराष्ट्रामध्ये त्याचं दुसऱ्या क्रमांकाचा निकाल होता. म्हणजे असे उत्तम निकाल या अकॅडमीनं दिलेले आहेत. त्याचबरोबर समृद्धी देशपांडे नावाची विद्यार्थिनी, तिनंही 98% याच अकॅडमीमधून घेतलं. आणि आणखीन अनेक विद्यार्थी आहेत, जसं की आपण 99 पर्यंत जाणारी दुसऱ्या वर्षीची आमचे 3 विद्यार्थी आहेत. ओके. असे म्हणजे दरवर्षी हा आलेख वाढत गेलाय आणि आमच्याकडं 200 ॲडमिशनपैकी 150 विद्यार्थी हे अबव 90 असतात. ओके. आणि 95 50-60 विद्यार्थी असतात. ओके. अबव 95, जेणेकरून मुलांना उत्तम चांगलं कॉलेज गव्हर्नमेंटचं वगैरे मिळतं. म्हणजे अतिशय सुंदर रिझल्ट आहेत आपले. जसं सरांनी सांगितलं की सेकंड टॉपर महाराष्ट्रामध्ये तरी काही साधी गोष्ट नाही, कारण एखाद्या विद्यार्थ्याला त्या लेवलपर्यंत घडवण्यासाठी विशेष मेहनत करावी लागते आणि जोपर्यंत या प्रोफेशनमध्ये एक आवड म्हणून आणि एक विशेष विद्यार्थ्यांची काळजी म्हणून हे काम केलं जात नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. कारण बऱ्याचदा फक्त व्यवसाय म्हणून ज्यावेळेस आपण याच्याकडे बघतो तर मग रिझल्टला आपल्याला दुर्लक्षित करावं लागतं. परंतु विद्यार्थ्यांचं करिअर, एखादी भावी पिढी आपण घडवतो आहे तर काही पैशासाठी मात्र तिथं कॉम्प्रोमाइज न करता पूर्णपणे विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन या ठिकाणी या सगळ्याच अभ्यासक्रमाची तयारी करताना आपल्या संपूर्ण सरांची टीम इथं दिसून येते. सर, आता सगळ्यात आपण शेवटीकडे येतो या इंटरव्ह्यूच्या, तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये की एज्युकेशन आता महाग होत चाललं आहे. स्टेप बाय स्टेप जसं बघतोय की ज्यावेळेस आपली 10वी 12वी व्हायची तर त्यावेळेस एवढं काही खर्चिक नव्हतं, परंतु आता क्लासेसच्या फीस हे एकदम आभाळाला भिडलेले आहेत, लाखोंमध्ये वेगवेगळ्या क्लासेसचे रेट आहेत. तर मग हे कसं मॅच करतंय? कारण बऱ्याचदा आपल्याकडे ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असो तो म्हणजे फायनान्सचा, त्यांचा बजेटचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम असो. तर हे तुम्ही कसं मॅनेज करताय सगळ्या गोष्टी? अतिशय उत्तम प्रश्न आहे हा. आणि महाराष्ट्रच नाही तर देशभर बरोबर हा प्रश्न भेडसावतोय पालकांना. परंतु मी माझ्या अकॅडमीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे सांगायला आनंद होईल आम्हाला की आमच्याकडं अतिशय माफक फीस आहे. आमच्याकडे काही गुणवत्ताधारक विद्यार्थी जर आले तर आम्ही त्यांना मोफत शिकवतो. बरोबर. आता काही पालक ग्रामीण भागातले आहेत, काही विद्यार्थी ग्रामीण भागातले जे की 95% 10वीचा विद्यार्थी आहे, परंतु त्याची घरची परिस्थिती हालाकीची आहे. आजकाल शेतकऱ्यांकडे काही तेवढा पैसा नसतो. बरोबर. परंतु शिक्षण देण्याची प्रचंड इच्छा ती पालकांची आहे. अशा वेळेला आमच्यासारख्या क्लासमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अतिशय कमी फीसमध्ये मुलांना ॲडमिशन देतो, त्यांची पूर्ण तयारी करून घेतो. आणि आपल्या लातूर पॅटर्नमध्ये आमचा एकमेव असा क्लास आहे जो की फीसकडे लक्ष देत नाही. ओके. तर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे आम्ही लक्ष देतो. बरोबर. आणि तुम्ही आता म्हणल्यासारखं की पालकांना मी एवढं आश्वस्त करू शकतो की आपण आमच्या क्लासकडं केवळ
फीसकडे बघून येऊ नका, कारण फीस आम्ही अतिशय कमी ठेवलेली आहे, तर गुणवत्ता बघून यायला पाहिजे. बरोबर बरोबर. कारण फीस हा जास्त अधिक आम्ही मॅटर करत नाही फीसबद्दल, तर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे आम्ही अधिक लक्ष देतोय. आणि कमी फीस आहे त्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी फीस आहे. ओके. जे की विद्यार्थी टप्प्याटप्प्याने फीस भरतो. बरोबर. आम्ही एकदमच फीस घेत नाही. आणखीन एक ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर फीसमुळं आम्ही कुण्या विद्यार्थ्याला शिक्षण थांबवलंय असं झालं नाही. ओके. उलट आम्ही फीससाठी कधीच आग्रह धरला नाही. ओके ओके. म्हणजे इथं आपण सरांनी आपल्याला सांगितलं की निव्वळ एखाद्याकडे पैसे द्यायला नाहीत किंवा क्लासेसची फीस भरायला नाही, तर एखाद्या विद्यार्थ्याला क्लासमधून बाहेर काढण्याचे प्रकार आपण सर महाराष्ट्रात पाहतो, बरेचसे शाळा कॉलेजेस वगैरे, परंतु असं कधी इथं होत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण त्यांच्यासोबत ज्यावेळेस चर्चा करतो की विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं आपण म्हणतो. त्याचं कारण असं आहे की समजा एखाद्याला भूक लागली, आपण त्याला भाकरी दिली, तर ते तात्पुरत्या स्वरूपात त्याचं समाधान होईल. परंतु विद्या ही अशी आहे की जी लाईफटाईम एखाद्याची रोजीरोटीचा प्रश्न मिटवण्याचं काम या शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून शिक्षण हे वागण्याचं दूध आहे असं आपण सगळेच नेहमी म्हणत असतो. आणि हे शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि तळागाळातील प्रत्येक लोकांपर्यंत जावं यासाठीचा प्रयत्न नेहमीच विद्यानंद CET अकॅडमी ही आत्तापर्यंत करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि या म्हणूनच ही जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत जावी या संदर्भात महाराष्ट्र जीवनची टीम इथं विशेष सरांना आज भेटण्यासाठी आलेली आहे. सर, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, विद्यार्थी आपल्याला पाहत आहेत, तुमच्यासोबत जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल किंवा काही विचारायचं वगैरे असेल तर त्या संदर्भात काय सांगाल? जे रसिक आपलं चॅनल पाहत आहेत किंवा जे विद्यार्थी आमचं अकॅडमीची बघत आहेत हे सगळी माहिती, त्यांना मी सांगू इच्छितो की आमचं उद्योग भवनमध्ये कार्यालय आहे. ओके. तिथंच क्लासेसचे हॉल्स आहेत, तिथंच आपण क्लासेस घेतो. मुलांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही व्यवस्थापन केलेली आहे. बरोबर बरोबर. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या अकॅडमीचे वेबसाईट आहेत. ओके. तिथंही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर जसदैल आहेत, तिथं पण अकॅडमीच्या माहिती मिळू शकते. बरोबर. तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता, जिथं की आपल्या अकॅडमीबद्दल चांगल्या माहिती तुम्हाला मिळतील, अपडेट्स मिळतील, आणि काही नवीन काही असेल अकॅडमीमध्ये ते तुम्हाला विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल. ओके. आणि त्याचबरोबर आपल्या पण व्हिडिओमध्ये आपण तुमच्या या अकॅडमीचा नंबर आपण शेअर करूयात, जेणेकरून जे पाहणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच्या व्यतिरिक्त आणखी जर मनामध्ये काही प्रश्न असतील की करिअरच्या संदर्भामध्ये, लातूरमध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये, राहण्याविषयी, तर सगळ्याच विषयी इथं गायडन्स करण्याचं काम हे विद्यानंद CET अकॅडमी आपल्याला करते. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल ॲड्रेस पण देऊ आणि त्याचबरोबर इथले नंबर पण तुम्हाला शेअर करू. त्याचबरोबर डिस्प्लेवर सुद्धा जे काही तुम्हाला नंबर दिसत आहेत त्याच्यावर पण तुम्ही कॉल करून संपर्क करू शकता. सर, आता एक मला पुढचं आणखी एक विचारायचं तुमच्यासाठी की आता विद्यानंद CET अकॅडमीमध्ये आपलं चांगलं योगदान आहे, बरंचसं काम इथं मराठवाड्यामध्ये होताना आपल्याला दिसून येते. याच्यानंतर लातूर पॅटर्नमध्ये जे काही एज्युकेशन आहे याच्यामध्ये पण काही आणखी योगदान द्यायचं आहे का किंवा काही वेगळं प्लॅनिंग वगैरे आहे का? निश्चित आहे. कारण कसं आहे की आपण लातूर पॅटर्न हा एज्युकेशन पॅटर्न म्हणून महाराष्ट्र नाही तर देशभर ओळखला जातो. परंतु या मराठवाड्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत जे की चांगली गुणवत्ता देतात. बरोबर. अशा मुलांसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या वर्षीपासून आनंद अकॅडमी NEET JEE या परीक्षेसाठी आम्ही चालू करतोय. आणि या अकॅडमीचे विशेष म्हणजे ही अकॅडमी फक्त 70 विद्यार्थ्यांची असणार आहे. 70 विद्यार्थी NEET असतील आणि 70 विद्यार्थी JEE असतील. ओके. जे की आम्हाला त्या 70 विद्यार्थ्यांचा, दोन्ही JEE आणि NEET या स्पर्धा, या परीक्षेचा उत्तम निकाल देता येईल. आणि NEET 70 विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस आमच्या राहणार नाही, तर एकच बॅच असेल जी की 70 विद्यार्थ्यांची असणार आहे. आणि JEE पण 70 विद्यार्थ्यांची एक बॅच, अशा दोन बॅच आम्ही करतोय. 11वीची रिपीटरची आणि 12वीची. ओके. अशा 3 वर्गाच्या बॅचेस असतील. आणि इथं विद्यार्थ्यांना अतिशय कमी फीसमध्ये आपण NEET JEE शिक्षण देणार आहोत. आणि असे तज्ज्ञ फॅकल्टी या अकॅडमीसाठी आम्ही नेमलेली आहे. आणि या वर्षीपासून 2024 पहिली बॅच आमची 5 तारखेला सुरू होते. आणि मी असं म्हणेन की या बॅचसाठी विद्यार्थ्यांनी अधिक संपर्क करून प्रवेश घ्यावा आणि
कारण 70 विद्यार्थीच आहेत. बरोबर बरोबर. त्याची परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थीच आमच्याकडे येतील. ओके, तर इथं आपण सरांसोबत चर्चा केली आणि त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जी म्हणजे नीट आणि जेईमध्ये सुद्धा आता या ठिकाणी एज्युकेशन पुढे देण्याचं काम ही विद्यानंद सीईटी अकॅडमीच्या वतीनं होणार आहे. त्याच्यासाठीचं तुम्ही नाव जे सांगितले आनंद जेई नीट अकॅडमी अशा पद्धतीचं एक नाव आणि हे असणार आहे. याची विशेष बाब म्हणजे यावर्षी जरी सुरू होत असले तरी अवघे 70 बॅच असणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन पहिले वर्ष असल्यामुळं तर रिझल्टचा आपल्याला एक प्रकारे प्रेशर असतो की मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे चांगले रिझल्ट देण्यावर फोकस इथं केलं जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी, पालकांसाठी विशेष सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही. कारण एकीकडं मोठ्या मोठ्या फीस आणि एकीकडं जेन्युइन क्वालिटी किंवा एक चांगले मार्क्स, चांगलं शिक्षण याच्यामध्ये डिफरन्स आपण इथं क्लिअर पाहू शकतो. त्यामुळं बऱ्याच वर्षाची ही परंपरा राहिलेली आहे लातूर शहरामध्ये विद्यानंद सीईटी अकॅडमीची आणि ती आता पुढे आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे महत्त्वाचं अपडेट आणि या सगळ्याच संदर्भामध्ये 10वी 12वीच्या नंतरचे जे करिअरचे जे काही संधी आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संचालक प्राध्यापक आनंद सरवदे सर यांच्यासोबत इथं आपण सविस्तर चर्चा केली आणि समजून घेतलं की विद्यार्थ्यांनी, पालकांनी पुढे भविष्यामध्ये काय केलं पाहिजे. तुम्हीसुद्धा हे सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहताय तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. होऊ शकतं की तुमचं जर 10वी 12वी नसेल तरी तुमच्या मित्राचं, तुमच्या नातेवाईकातील अनेक वेगवेगळ्या मुलामुलींचं 10वी 12वी झाली असेल, त्यांच्याही पुढे असा प्रश्न असेल की आता पुढे काय करायचं, तर हा व्हिडिओ त्यांना विशेष मार्गदर्शक ठरू शकतो. आणि म्हणून जे तुमच्या परिसरातील, तुमच्या संपर्कातील लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूजचे असेच अपडेट. धन्यवाद.